रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मिरजेत रिक्षा व्यावसायिकाची आत्महत्या। फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून घेतला आत्महत्येचा निर्णय। मिरजेत एका रिक्षा व्यावसायिकाने रिक्षा व्यवसाय ठप्प झाल्याने आणि फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। लियाकत मोहम्मद हुसेन शेख वय 49 सुभाष नगर मिरज याने राहत्या घरी गळपास लावून घेऊन आत्महत्या केली। कोरोनामुळे मिरजेत रिक्षा व्यवसाय ठप्प झाला आहे। रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांना दिवसभरात पेट्रोलचा खर्चही निघणं अशक्य झालं आहे। फायनान्स कंपनीकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने त्यांनी मोबाईल सिम कार्डही बदललं होतं अशी माहिती रिक्षा संघटनेचे महेश चौगुले यांनी दिली आहे। 2 महिन्यात रिक्षा व्यावसायिकांनी आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे। महेश चौगुले यांनी आत्महत्येची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी केली आहे। सांगली जिल्हा परवाशी वाहतूक रिक्षा संघटना अध्यक्ष महेश चौगुले आज रिक्षा चालकांवर व्यवसाय नसताना त्या गाड्या रिक्षावर कर्ज आहे। आमचं बोजा आहे हायपोथिकेशन ते कॉपरेटिव्ह बँक असू दे, फायनान्स असू दे किंवा नॅशनल बँक असू दे, ह्या बँकवाल्यांना जरासुद्धा दयामय नाही आहे। आणि जसं एक कुळ कुत्र पाठिंबा लागते त्याप्रमाणे हे फायनान्स लोक पाठिंबा लागलेले आहेत। आणि त्या कारणामुळं आज आमचे मिरजेत कमीत कमी 3 लोक आत्महत्या करून घेतलेले आहेत त्या फायनान्सच्या ह्याच्यामुळं। आजची घटना घडलेली आहे ती लियाकत शेख जो आत्महत्या करून घेतला आहे, मूळ हे बजाज फायनान्समुळं आत्महत्या करून घेतलेला आहे। ह्याचं कारण आता रिक्षा त्याचा व्यवसाय डुबायत होता आणि 8-15 दिवसापूर्वी त्याच्यावर एक हल्ला झाला होता, त्याचे पैसे काढून घेतले होते आणि ते तर कारण होतंच। आणि त्यात फायनान्सनं एवढं त्याला पाठिंबा लागली की आत्महत्याचं प्रवृत्त करण्यात आलं, त्या अधिकाऱ्यावर बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं। नाही ह्या फायनान्सला जर योग्य शासनानं जर योग्य ते कारवाई केले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून त्या फायनान्सवाल्यांना फोडल्याशिवाय पर्याय राहणार। महानकरे न्यूज साठी मिराजून आदिमाने।